मग काय एखाद्या ठिकाणी थांबताच अंगावर काटा येतो. काय असत तिथं? भास? अभास? का नजरेचा धोका? बुद्धी म्हणते पण मन काहीतरी भलतच सांगते. असाच काही अद्भुत गुड कथांचा अनुभव मी तुम्हाला देणार. काय झालं? काय करतोस तू? समीर, 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 अरे आय नो तू रागवलास माझ्यावर. अरे पण ऐकून घेशील की नाही? तिथे तुझी अवस्था काय झाली ती माहिती माहिती आहे? अरे बोल ना काहीतरी. ठीक आहे, ऐकून घे मग. मला हा विषय इथेच संपवायचा आहे आणि मी त्या घरात जाणार आहे. मग माझं ऐकून घे, मी तुला त्या घरात जाऊ देणार नाही आहे. तुझा शहाणपणा तुझ्याकडे ठेव. मी त्या घरात जाणार म्हणजे जाणार. शक्य नाही, शक्यच नाही. तिथे ते अनुभव ना त्यानंतर नाहीच नाही. स्टॉप इट मीट. काय त्या गावातल्या लोकांसारखं बोलतोय? त्या घरात काही नाहीये. काही नाही? अरे तिथे काय घडलं हे समजायला शुद्धीवर होतास का तू? अरे स्वतःवर कंट्रोल नव्हता तुझा. त्या घराने झपाटून टाकलं होतं तुला. अरे मी नसतो ना तर कायमचं तिथेच राहावं लागलं असतं तुला. राहिलो असतो, मला राहायला आवडलं असतं. काय नव्हतं तिथे यार, सगळं काही होतं. तू मूर्ख आहेस. बघितलंस? बघितलंस? त्या घराचा प्रभाव अजून आहे तुझ्यावर. समीर प्लीज स्टार्ट टू अंडरस्टँड. मला तिथे भयंकर धोका जाणवला म्हणून तुला बाहेर काढलं. आय डोंट केअर. मी त्या घरात जाणार आहे आणि दॅट्स फायनल. नाही साहेब, नाही. अहो देवाची कृपा होती म्हणून तुम्ही या घरात परत आलात. आता परत जर गेलात तर काही सांगता येत नाही साहेब. खरंच सांगतो. काही सांग तू. का गावगाव माणसाचा सल्ला नको आहेत मला? अनुभवाचा सल्ला आहे तो, ऐक त्याचं. मला कुणाचं काही ऐकायचंच नाही ना पण. अरे असं काय त्या घरामध्ये? काय आहे? अरे काय नाहीये त्या घरात. माणसाला हवं असलेलं प्रत्येक सुख आहे. मला हवं असलेलं प्रत्येक सुख आहे त्या घरात. मला त्या घरात जायचंय. त्या घरात जाणार. कळतंय तुला? मी त्या घरात जाणार. ठीक आहे, पण एक लक्षात ठेव, जोपर्यंत तू माझ्या घरात आहेस ना तुझी जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी तुला त्या घरात जाऊ देणार नाही आहे. वाटते ते झालं तरी. ठीक आहे, हेच तुझं म्हणणं असेल ना, तर आता एक क्षण सुद्धा मला या घरात थांबायचं नाही आहे. मी चाललो मुंबईला. ओके, मी तुला जा म्हणत नाही आहे पण तुझा हट्टच असेल तर मी तुला अडवणार नाही. जशी तुझी इच्छा. पण समीर एक गोष्ट लक्षात ठेव, तू इथे असेपर्यंत मी तुला त्या घरात जाऊ देणार नाही. हॅलो साहेब, जीवाला लय घोर लागलाय. समीर साहेब बरे आहेत ना? काय समीर? अरे गोकुळ, ते विचारण्याकरता मीच तुला फोन करणार होतो. मला सांग, त्या दिवसानंतर समीर परत गावात आला होता? काय काय म्हणताय काय साहेब? अरे गोकुळ, त्या दिवशी समीर आपल्या घरातून गेला. बरोबर आहे. त्यानंतर तो मुंबईत आलाच नाही. काय? होय, आपण त्याला स्टेशनवर सोडलं, त्यानंतर तो कोणाला दिसलाच नाही. काय सांगताय का? अहो हाताने गोंधळ झाला साहेब. अहो गावात गेल्या हप्त्यापासून चांगलाच गोंधळ माजलाय साहेब. गोंधळ म्हणजे? अहो साहेब, ते नवीन घर, ते घर नाही का साहेब? हा बघ गोकुळ, थांब थांब, फोनवर नको, प्रत्यक्ष बोलूया. मी असं करतो, मी लगेच गावाला येतो. ठीक आहे साहेब. ओके.
त्या घराबद्दल काय सांगत होतास? अहो काय सांगायचं साहेब, मी काय सांगू नये, तुम्ही काय ऐकू नये साहेब। अहो गेल्या 8-10 दिवसापासून गावात काय काय घडते बघायला गोंधळ चालू आहे साहेब। गोकुळ कोड्यात बोलू नकोस, थेट मुद्द्यावर ये। अहो काय सांगायचं, कसं सांगायचं साहेब। अहो गेल्या 8-10 दिवसापासून गावात अवकाळा आली आहे साहेब। अहो गावात सूर्य मावळल्यानंतर गावातली माणसं बाहेर पाऊल टाकायला तयार नाहीत, आणि तरणीताटी पोर शेतावर जायला तयार नाही साहेब। एवढं घाबरीचं वातावरण निर्माण झालंय साहेब। अरे पण का, म्हणजे या सगळ्याचा त्या घराशी काही संबंध? अहो साहेब, तुम्ही गेल्यापासनं 2 दिवसानं 2 लहान मुलं गायब झाली साहेब। अरे पण ती कुठे गेली, केव्हा गेली, काहीतरी कळलं असेल ना? अहो काय सांगायचं साहेब, पोरच ती खेळता खेळता भटकली, भटकता भटकता त्या घराजवळ गेली, आणि जशी गेली तशी गायब झाली साहेब। अरे पण कशावरून ती मुलं त्याच घरात गेली? अहो तो शिरपतचं शेतच आहे की तिथं, त्याने त्या पोरांचा वरडण्याचा आवाज ऐकला की तिथून। अच्छा, आवाज ऐकला आणि केलं मात्र काही नाही? अहो नाही, कसं साहेब, तो गेला होता की तिथं। अहो पण तिथं जायची कोणाची हिंमत होईल का साहेब? आणि मग काय झालं साहेब, ते 2 पोरांना शोधण्यासाठी गावातली 2 तरुण पोरं गेली, ती पण गायब झाली साहेब। गोकुळ, समीरही त्याच घरात गेला नसेल ना? माय गॉड, नाही, त्याला शोधण्यासाठी मला तिकडे गेलंच पाहिजे। अहो साहेब, साहेब असं काय करतोय साहेब? अहो तुम्हाला तर माहिती आहे जागा किती खात काय। अरे सगळे घाबरून घरात बसले तर कसं होणार? अरे कोणीतरी काहीतरी करायला नको का? अहो साहेब, अहो साहेब, अहो तिथं जोय पण जातो, तो परत कधी येत नाही। म्हणजे आवाज पाटलाची पोर गेली, तू परच्याला गायब झाली। काय सांगतोस काय? अरे पण तिला प्रकार माहिती असेल ना, मग ती मूर्ख मुलगी तिकडे गेली कशाला? अहो साहेब, ती वेगळी भानगड आहे। अहो धनगराच्या राहुशी तिचं लपडं होत, आणि ते चोरून चोरून तिथं भेटायचे, तिथं सुमसाम होत ना। आणि साहेब काय झालं, पाटलाला सगळ्या गावकऱ्यांनी सांगितलं तरी पाटलाने लक्ष दिलं नाही, आज दुपार झालं ती गायब झाली साहेब। ह्या घरात काहीतरी गडबड आहे, बघितलंस? मगाशी रस्ता हरवला होता आपण, बाहेरचा रस्ता सापडत नव्हता। कमॉन लेट्स गो। अरे सोड, मला ही जागा खूप आवडली आहे, हे घर खूप आवडलंय मला, मला नाही जायचं। तुझा हे कोणीतरी थांबवायला हवं, त्या घरात नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी कोणीच काय प्रयत्न करत नाही। अहो साहेब, जो पण जातो तो परत येतच नाही, मग कोण हिंमत करणार आहे साहेब? इतरांची हिंमत होत नसेल, पण मी हिंमत करेन, मी गप्प बसणार नाही, मी जाईन तिथे। अहो साहेब, तुम्हाला तर माहिती ती जागा किती वंगळ आहे, तुम्हाला माहित असताना तरी बी तुम्ही ती। मला माहिती आहे, मला माहिती आहे तिथे अमानवी शक्ती आहे, पण तरीही मी तिथे जाणार आहे। देशमुख साहेब, देशमुख साहेब, अरे काय झालं, काय रे शिरपा? देशमुख साहेब, काय झालं? देशमुख साहेब, देशमुख साहेब, खात झाला या गावावर, या गावावर नक्कीच देवाचा कोप झाला देशमुख। अरे प्लीज, तुम्ही कोणात बोलू नका, स्पष्ट काय ते सांगा प्लीज साहेब। मीना गायब झाल्यामुळे संतापाच्या भरात आठी लागली 8-10 माणसं घेऊन त्या घराकडे गेला होता साहेब। अरे बघताय काय, जाळून टाका घर। हा जाळून टाका, हो हो जाळून टाका, चला। अरे थांबला कशा पाई, चला जाळून टाका म्हणलं ना। ए काय तरी बोलतच दिसत आहे, ए चला मारत्या पांड्या, चला। साहेब, ती माणसं गावाकडे परत आल्यापासून लई अड्यागत वागा लागल्या। म्हणजे? अहो अचानक जोरात वरडतात का, एकदम घाबरतात का? तिथं काय पाहिलं म्हणून विचारलं तर लई घाबरतात, पळूनच जातात, कोणी काय बी बोलायला तयार नाही साहेब। अहो पाटील तर साप सुंगल्यागत गप बसला। मी माझ्या अख्ख्या आयुष्यात एवढी घाबरलेली माणसं कधी बघितली नाही साहेब, वय एवढी घाबरलेली माणसं कधी बघितली नाही। शिरपा तू चल पाटल्याकडे, आम्ही येतो, मी साहेबाला घेऊन येतो, जा जा। बर जा, मी येतो घेऊ। गोकुळ, मला त्या जागी परत जायचं आहे, आणि तेही आत्ताच्या आत्ता। अहो नका साहेब, अहो ही रातची जी वंगाळ येईल साहेब, ती जागाला बेकार आहे साहेब। अहो पाठच्याला जाऊ आपण, पाठच्याला मी पण तुमच्या संघ आहे साहेब, पाठच्याला जाऊ। हा समीरला त्याच्या स्वभावानुसार त्याच्या किळसवाण्या वासनांना आव्हान देणारं देखावं दिसलं असणार,
आणि यामुळे प्रत्येक जण त्या पिंजऱ्यात अडकत गेला. पण सर, समीर आणि इतर सगळी माणसं जी आतमध्ये गेली, जी बाहेर परत नाही आली, ते हयात आहेत की नाही? धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी नक्की बघा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.